वार्षिक स्नेहसंमेलन असो किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे पालक नेहमीच शाळेत येतात. शाळेतले विश्व बहुतांशी आई बाबा, शिक्षक, विद्यार्थी यांच्या भोवतीच फिरत असते. आजी आजोबांचा, नातवंडांचा शाळेशी तसा संबंध येत नाही, मात्र आजी आजोबांनाही आपल्या नातवंडांच्या शाळेत आकर्षण असते. नातवंडे आणि आजी आजोबा हे जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेत शुक्रवारी CKT विद्यालय इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विभागात आजी आजोबा दिनानिमित्त आजी आजोबांना खास आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी सर्व उपस्थित आजी आजोबांचे स्वागत करून पाल्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आमचे विद्यालय कटिबद्ध आहे असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या प्रगतीत आजी आजोबा देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक विजय शेट्टे, सेवानिवृत्त शिक्षिका आसावरी शेट्टे, पालक प्रतिनिधी प्रियांका कुमावत, अश्विनी म्हस्कर उपस्थित होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य तसेच इतरांनी आपल्या आजी आजोबांविषयीच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला. आजी आजोबा आणि नातवंडे या नात्यावर बेतलेली जुनी गाणी कविताही विद्यार्थ्यांनी सादर केल्या. यावेळी संगीत शिक्षक रुपेश मडवी आणि संतोष खरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेले आवडती मला माझे आजी आजोबा या भावपूर्ण गीताने डोळ्यात अश्रू उभे राहून उपस्थितांची मने जिंकली.